नमस्कार. मराठीमधून एम पी एस सीच्या परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल तर, आणि निश्चितच की जर तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करणार असाल सिव्हिल सर्व्हिसेसच्या नागरी सेवा परीक्षेचा, तर यू पी एस सीचा पण अभ्यास साधारणतः तसाच आहे. आणि त्यामुळे माझं सजेशन असेल, सूचना असेल की तुम्ही यू पी एस सी पण परीक्षा त्याच्याबरोबर द्यावी. मुलांसाठी फक्त 100 रुपये फी आहे यू पी एस सीच्या परीक्षेची, आणि मुलींसाठी तर 100% फ्री आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही परीक्षा एकाच अभ्यासात देऊ शकता. तर त्याच्यासाठी आपण हे जी वाहिनी आहे आपली सावरकर आय ए एस स्टडी सर्कल, तर ह्या वाहिनीवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे. कारण ह्या वाहिनीवरती बरेच व्हिडिओ आहेत, तर त्यामुळे एक प्लेलिस्ट बनवलेली आहे जी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन किंवा मराठी व्याख्यान ह्या नावाने तुम्हाला ही प्लेलिस्ट बघायला मिळेल. तर ह्याच्यावरती ही सगळी मराठी लेक्चर्स ही आपण ठेवलेली आहेत, आणि अधिकाधिक नवीन लेक्चर्स त्याच्यामध्ये आम्ही वाढवत जाणार आहोत. तर त्यामुळं आपल्याला सूचना आहे की पहिल्यांदा हे चॅनल सबस्क्राईब करावं, आणि त्या पाठोपाठ आपल्याला ही व्हिडिओ लेक्चर्स सगळी आहे ही अभ्यास म्हणून बघा. अभ्यास म्हणून बघावं म्हणजे काय ते सांगतो. खूपदा असं होतं की यूट्यूबवर तुम्ही जेव्हा हे बघत असता तुमच्या हातामध्ये कर्सर असतो, आणि मग ते जे टाइम बार आहे तो पुढं पुढं सरकवायची एक प्रकारे टेंडन्सी सवय लागलेली असते आपल्याला. कित्येकदा असं होतं 2 तासाचा चित्रपट आपण 15 मिनिटात बघून टाकतो, असं ते सरकवत सरकवत सरकवत. तर तसं करायचं नाही आहे. आपल्याला पूर्ण अभ्यास म्हणून हे करायचं आहे. ह्याच्या तुम्ही नोट्स काढू शकता, कारण वर्गामध्ये लेक्चररला तुम्ही थांबवू शकत नाही, पण इथं मात्र तुम्ही पॉज देऊ शकता. एखादा पॉईंट कळला नसेल तर तो परत ऐकू शकता. आणि ह्यामुळं ही जी प्लेलिस्ट आहे ह्या प्लेलिस्टच्या माध्यमातून तुम्ही हा अभ्यास हा चांगला कराल अशी अपेक्षा आहे. सावरकर आय ए एस स्टडी सर्कलच्या वतीने आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य या ठिकाणी करत आहोत. ह्यानंतर आपल्याकडं टेस्ट सिरीज होणार आहे. ही टेस्ट सिरीज मात्र इंग्रजी भाषेमधूनच असणार आहे, आणि त्याचं अनालिसिस असणार आहे. आपल्याला तुम्ही कितीही म्हणतात की मराठीतून अभ्यास करतोय, तरी प्रत्यक्ष तुम्हाला कल्पना असेलच की एम पी एस सीचं जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेसाठी जाणार आहात त्यावेळेला इंग्लिशचा पण पेपर अनिवार्य आहे. तुम्ही यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसला जरी गेलात तरी मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी भाषेचा पेपर हा अनिवार्य असतो. आणि इच्छा असो अगर नसो ही आज भारतात सगळीकडे चालणारी भाषा, आणि त्यामुळे आपल्याला थोडीफार तयारी करावी लागेल. आणि त्यामुळं येत्या 1 मार्चपासून, आता येत्या म्हणण्याचं कारण असं आहे की मी हे रेकॉर्डिंग करतो आहे हे 31 जानेवारी 2020 करतो आहे, जेव्हा प्रत्यक्षामध्ये ही जी टेस्ट सिरीज आहे ती 1 मार्च 2020 सुरू होणार आहे. तर ह्या सिरीजचे पेपर हे तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील, आपल्याच वाहिनीवरती हे पेपर असतील, मात्र पेपर हे सगळे इंग्रजी भाषेत असतील. एक दिवस तुमच्या हातात असेल, म्हणजे 1 मार्चचा जो पेपर आहे त्याचे अनालिसिस आम्ही 2 मार्चला त्याच वाहिनीवरती देणार आहोत. तर नुसता पेपर घेऊन काम संपलं असं नाही, तर पेपर झाल्यानंतर त्याचं अनालिसिस हे करणं हे आवश्यक आहे. आणि हे अनालिसिस म्हणजे नुसती आन्सर की नाही, तर कुठच्या पर्यायाचा विचार केला, कसा बरोबर आहे कसा चुकीचा आहे, असं अनालिसिस आपल्याला मिळेल. साधारणतः तुम्हाला 20 फेब्रुवारीच्या आसपास याचं टाइमटेबल सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि पूर्ण मार्च महिना हा तुम्ही आमच्याबरोबर इथे टेस्ट सिरीज जॉईन करणार आहात, ज्यासाठी 1 रुपया ही शुल्क सावरकर आय ए एस स्टडी सर्कल घेणार नाही. हे संपूर्णतः निःशुल्क असणार आहे. तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, रोज पेपर बघायचा आहे. तो पेपर तुमच्या हातातच असणार आहे पॉज करणं. साधारणतः एक एक इमेज तुमच्यासमोर येईल, एका पानावर साधारणतः 4, 5, 3 जसा प्रश्नाचा आकार असेल त्याप्रमाणे प्रश्न समोर असतील, तो प्रश्न सोडवायचा मग पुढं जायचं, असं करत करत तुम्ही सगळा पेपर सोडवणार आहात. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याची उत्तरं ही दुसऱ्या दिवशी मिळणार आहे. म्हणजे तुमचा पेपर सोडवलेला तुमच्याकडेच राहणार आहे आणि तो उत्तर रूपात तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळणार आहे. ह्यानंतर तुमच्यासाठी आणखीन एक मुभा ही असणार आहे, अर्थात त्याचा योग्य तोच लाभ घ्यायचा आहे. ते म्हणजे खालती कॉमेंट बॉक्स असतो. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की इथं जी चर्चा केली जाते ह्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्हाला मांडायचं असेल त्या प्रश्नाबाबतीत. आता कधी कधी असं होतं, आता उदाहरणार्थ एम पी एस सीला एक प्रश्न विचारला होता, एम पी एस सीच्या सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवेच्या परीक्षेमध्ये,
की पुढीलपैकी कोण नास्तिक आहे, क्रांतिकारकांपैकी पुढील क्रांतिकारकांपैकी कोणते क्रांतिकारक नास्तिक आहे. त्याच्यामध्ये भगतसिंगांचं पण नाव होतं आणि सावरकरांचं पण नाव होतं आणि उत्तर एकच द्यायचं होतं. आता अशा वेळेला मला माहिती आहे त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पण नास्तिक आहे आणि भगतसिंग सुद्धा नास्तिक आहे. पण भगतसिंगांनी पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे व्हाय आय एम ॲथिस्ट, आणि त्यामुळं परीक्षकाच्या डोक्यात कदाचित एवढाच मुद्दा असेल. आणि मग अन्य सशस्त्र क्रांतिकारक म्हटल्यावर त्यांना सावरकर आठवले असतील आणि त्यांनी ते नाव घातलं असेल, त्यांना कल्पना नसेल, कारण सावरकर हे हिंदुत्ववादी आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल की हे नास्तिक नसते असं करायची असेल, मला माहीत नाही. पण त्यांनी हे दोन्ही मुद्दे घातले होते. तर असं काही असेल तर प्रश्न काढताना जर त्याच्यात काही चूक झाली असेल किंवा उत्तर जे चर्चा केलेली आहे त्याच्यात जर काही विवादास्पद मुद्दा असेल तर तुम्हाला खालती जो कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही कॉमेंट लिहू शकता की असा असा हा मुद्दा आहे, तर त्याच्यावर आम्ही वाचून त्याप्रमाणे आम्ही उत्तर असेल योग्य तर त्याप्रमाणे दिलं जाईल. त्यामुळं हे कम्युनिकेशन जे आहे हे आपण टू वे कम्युनिकेशन ह्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी परत एकदा सगळं सांगतोय की 1 मार्च 2020 परीक्षेला सुरुवात होईल. समजा आपण असं गृहीत धरूया की तुम्ही हे एप्रिलमध्ये बघायला सुरुवात केली असेल तर तुम्हाला ओळीत सगळे पेपर एकाच वेळेला मिळणार आहेत. तुम्हाला एक दिवस थांबायची पण गरज नाही, पेपर झाला की लगेच अनालिसिस त्याच्यावरती मिळेल. त्याला एका सिस्टीममध्ये नावं दिलेली असतील, त्यामुळे तुम्हाला पण ते डिटेक्ट करायला सोपं पडेल. जर तुम्ही आधीपासून तयार असाल तर रोज एक पेपर, परीक्षा आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यात आहे, त्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला रोज एक एक छोटा छोटा पेपर असणार आहे, पेपर फारसा मोठा नसणार आहे. पण अपेक्षा काय आहे तुम्हाला सांगतो की आज समजा तुम्ही भूगोलाचा अभ्यास करायचा ठरवलं तर आज तुम्ही भूगोलाचाच अभ्यास करणार आणि मग त्याच्यावरचा पेपर देणार. त्याचा फायदा हा होणार आहे तुम्हाला की पेपर आहे या निमित्ताने आपला अभ्यास चांगला होतो. एकेका विषयाचा अभ्यास असणारे हे पेपर असणार आहेत, एक किंवा दोन, कधी कधी आपल्याला वेळ कमी पडतो मग दोन विषय पण घ्यावे लागतात, तर एक किंवा दोन विषयाचा रोजचा रोज अभ्यास होत जाईल. जेव्हा असं सगळं झाल्यानंतर शेवटी आपण पूर्वपरीक्षा जशी असते तशी 100 मार्काची पूर्वपरीक्षा पण घेणार आहोत. अर्थात हे सगळं तुम्ही आपल्याला कसा प्रतिसाद देत आहात याच्यावर अवलंबून असणार आहे पूर्वपरीक्षा ऑनलाईन घ्यायची का नाही घ्यायची ते. तर मी तुमच्या उदंड प्रतिसादाची वाट बघतोय. तुमचा प्रतिसाद हा आमच्यासाठी आवश्यक आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल आणि मला व्ह्यूवरून कळतं किंवा कॉमेंटवरून कळतं किती जणं बघतायत. तर त्यामुळं जर प्रतिसाद चांगला मिळाला तर 3 प्रिलिम आपण ऑनलाईन घेणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना MPSC 2020 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.